आज 21 जून जागतिक योगा दिवस, सर्वांना जागतिक योगा दिनाच्या शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सर्वांना योगा दिवस साजरा करण्याचे व योगासने करण्याचे आवाहन केले आहे। अरे दादा, योगा म्हणजे काय? योगा दिवस साजरा कसा करायचा, कुठे करायचा, याविषयी काही सांगाल की नाही? हो ना, योगा करून काय फायदा होणार? या लॉकडाऊन मध्ये योगा कसा करता येणार, घरातल्या घरात कसा करणार? दैनंदिन जीवनात माणसापुढे नवनवीन आजार असतात, त्यांच्याशी लढण्यासाठी योगामुळे प्रतिकार क्षमती वाढते असे ऋषी मुनींनी सांगितले आहे। शाळेत गेल्या वर्षी आपण 21 जून रोजी योगा दिवस साजरा केला होता। गेल्या वर्षी आपण खूप योगासनं केली होती। गेल्या वर्षी ग्राउंडवर खूप मजा आली होती बरं। आज मला सरांची, मैत्रिणींची, सगळ्यांची आठवण झाली। मी आज तुम्हाला वृक्षासन करून दाखवणार आहे, एकाग्रता वाढवणार आहे। आज सरांनी प्राणायाम व काही व्यायाम ऑनलाईन घेतले, पण नेमके लाईनच नव्हते, मग नीती चालले नाही, मग काय, सगळंच व्यायाम। आज सकाळी जाजोबांनी प्राणायामाचे व वायवांचे महत्त्व सांगितले आणि सूर्यनमस्कार करायला लावला, त्यामुळे रोग दूर पडतात। अगदी बरोबर, रोगांवर उपचार करतानाही खूप खर्च येतो, महागडी इंजेक्शन व औषध उपचार यांमुळे लोकांनाही योगाचे महत्त्व पटले आहे। अगदी फुकट मिळणारी झोपसुद्धा पैसे देऊन झोपेच्या गोळ्या घेऊन मिळवावी लागते। खेळ व व्यायामामुळे शरीराबरोबर मनही हलके होते। सध्या मैदानी खेळ बंद असले तरी योगामुळे मनही निरोगी राहते। अरे बापरे, यावर योगा कसा उपयोग पडतो व लॉकडाऊनमध्ये घरातल्या घरात योगा कसा करणार? आसने म्हणजे अष्टांग योगाचा फक्त एक अंग आहे। योगाची आठही अंगे आत्मसात केल्यास त्याचे योगासने व प्राणायामामुळे जास्तीत जास्त माणसाला फायदा होतो। योगासनामुळे शरीर निरोगी राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, माणसाचे आयुष्य वाढते, मनशांती मिळते। हे सगळं खरं आहे, पण योगाचं कसं करायचं, कुठं करायचं, कोणतं करायचं? योगासाठी सकाळी सर्वे आतून करावी। योगासनाला लागणारी रागा सपाट, स्वतः शांत असावी। योगासने करताना बोलू नये, आसने करताना प्रथम शवासनाने सुरुवात करावी। योगासने करताना काही भागांवर करू नये, योगासने शांततेत करावी। दादा, तू रोज सूर्यनमस्कार करतो, त्याचे फायदे तर सांग। कमरेचे आजार बरे होतात, गुडघ्याचे आजार बरे होतात, अन्न साखळीचेही आजार बरे होतात, गळा सुरेल बनतो, आत्मविश्वास वाढतो, हेच सर्वांगीण आसन आहे।